फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल। मैं गायत्री गवंडलकर गायत्री की दुनिया में आपका स्वागत करती हूँ। तो आज हम पैराग्लाइडिंग करना है, तो कामशेड गांव में हम आए। तो अभी यहाँ पर काफ़ी रश है, आप देख सकते हो मेरे पीछे बस आई हुई है। तो हमने कैब यहाँ पर पार्क की हुई है। अभी हमें और ऊपर जाना है, हमें वहाँ पर जाना है, वहाँ से हम लैंडिंग करेंगे। सो चलिए चलते हैं, हमें अब वहाँ तक चल के जाना है। काफी सारे माउंटेन है, हिली एरिया है ये। शायद से हमारी मंजिल आ गई है। हाँ, हमारी मंजिल आ गई है। वहां पर उन्होंने बाइक पार्क कर लिए। अभी हम भी 2 मिनट का रास्ता है और हम 2 मिनट और चलेंगे तो हमारी मंजिल आ जाएगी। आप देख सकते हो वहाँ पर कुछ लोग रुके हुए, हमें वहाँ पर ही जाना है। तो चलिए चलते हैं। तो मैं आपको दिखाती हूँ हमें और कितना ऊपर चलना है और कहाँ से हम पैराग्लाइडिंग स्टार्ट करने वाले। तो अभी हमें और ऊपर वहाँ तक जाना है, वहाँ से हम पैराग्लाइडिंग करने वाले। आप देख सकते हैं वो बैग लेके जा रहा है पैराशूट की। तो और हमें उतना ऊपर जाना है, चलिए चलते हैं। हमें और उधर ऊपर जाना है, तो ऊपर जाने के बाद देखते हैं कैसा व्यू है। चलिए चलिए, यहाँ पर फोटो शूट करने के लिए भी काफ़ी अच्छे सीन है, काफ़ी अच्छा व्यू है। फोटो शूट करने आप यहाँ पर आ सकते हैं काम। चलिए, काफ़ी डेंजर है ये पहाड़ के साइड कोनों से चलना है। कॉर्नर से हमें ऊपर जाना है, तो उतरते वक्त काफ़ी डर लगने वाला है। चलिए, काफ़ी थक गए हैं, सभी लोग आ रहे हैं धीरे धीरे। मैं आपको माउंटेन के अभी बीच में आ गए हम, मैं यहाँ से आपको व्यू दिखाती हूँ। काफ़ी सुंदर व्यू है, हमें और ऊपर जाना है, मैं आपको व्यू दिखा। काफी ऊपर आ गए, तो हम आ गए ऐसे। अभी हम पैराग्लाइडिंग करेंगे। आ गए हम फ्लैग के यहाँ पर। अभी हम यहाँ पर थोड़ी देर बैठेंगे। तो गाइड ने बोला है थोड़ी देर बैठने के लिए। तो वहाँ पर आम का झाड़ है सामने, वो वाला आम का झाड़, उसके नीचे हमें बैठना है। तो थोड़ी देर हम रेस्ट करेंगे। रेस्ट करने के बाद ये फ्लैग है यहाँ पर, यही पर कहाँ पर फ्लैग है रेड कलर का। तो ऐसे हमें पैराग्लाइडिंग करनी है, फ्लाइंग करनी है। सो थक गए हम, काफ़ी अच्छा व्यू है, ऑसम व्यू है। पहली बार इतने ऊपर चढ़े हैं। प्रतीक, और कितनी वरती आलो? अपन आलो 350 फुट। 350 फुट। आज कितने मेंबर है? आज अपने कडे आहेत 6 टोटल 6 मेंबर्स। तुझे ग्रुप से नाव काय? पैराग्लाइडिंग मंत्रा। मंत्रा काय? सर, माझं नाव प्रतीक, माय नेम इज प्रतीक। इथे मी करता। देयर टू मोर पर्सन्स आर देयर हुज आर टँडम। मराठीत चालेल, मराठीत जे टँडम पायलट टँडम इंस्ट्रक्टर आहेत जे तुम्हाला फ्लाइंग करते। ओके, एकाचं नाव आहे सचिन, एकाचं नाव आहे गणेश। सचिन सरांना 15 वर्षांचा
सेफ हँड्स. ओके, तुम्हाला ते मस्त हवेत घेऊन जातील. तो जो फ्लॅट सर्फेस दिसतोय तो आपला टेक ऑफ एरिया आहे. ओके, तिथून टेक ऑफ होईल, तिथून तुम्हाला हवेत घेऊन गेलं जाईल. 10 ते 15 मिनटं तुमची फ्लाईट होईल. जर तुम्हाला पिक्चर्स आणि व्हिडिओज काढायचे असतील तर तुमचे फोटोज आणि व्हिडिओसुद्धा काढतील आणि पुन्हा तुम्हाला परत इथेच येऊन लँड करतील. ओके, इन केस तुम्ही ती रिबिन बघताय ती आपल्याला विंड डायरेक्शन दाखवते. इन केस जर हवा क्रॉस असेल किंवा स्ट्रॉंग असेल, गस्ती असेल, वीक असेल तर आपण खाली जाऊन लँड करणार, सेफ लँड. ओके, रिस्कवर लँडिंग करायची मग येणार नाही आणि आपण खाली जाऊन सेफ लँडिंग करणार. वर लँडिंग करायची जेव्हा हवा सरळ असेल, छान असेल, तेव्हाच ते फक्त वर लँडिंग करते. बट हा स्पोर्ट पूर्ण हवेवर डिपेंड आहे, विंड कंडिशन्सवर डिपेंड आहे. त्यामुळे असं नाही करता येत की तुम्ही पहिले आले म्हणून तुम्हाला पहिले घेतलं, दुसरे आले त्यांना दुसरं, की लाईन वगैरे असं काही नाही येतात. त्याच्यामध्ये सगळं बॉडी वेटनुसार डिपेंड केलं जाईल. तुमच्या बॉडी वेटनुसार जी हवा छान आहे त्यातच तुम्हाला हवेत घेऊन गेलं जाईल. या स्पोर्टसाठी मॅक्स टू मॅक्स 22 ते 25 किलोमीटर पर आर विंड पाहिजे. मिनिमम 20-22 किलोमीटर टँडमसाठी, जे डबल सीटर जॉय राईड आहे त्याच्यासाठी, ज्याच्यामध्ये तुम्हाला पायलट हवेत घेऊन जाईल. त्याच्यापेक्षा जर जास्त हवा असेल तर आपण ॲक्टिव्हिटी स्टॉप करणार. त्याच्यापेक्षा कमी जरी असेल तरी पण आपण ॲक्टिव्हिटी स्टॉप करणार, आपण फ्लाईंग करणार नाही. द रिझन इज ओनली सेफ्टी. वी आर हिअर टू एन्जॉय. ओके, सेफ्टी इज ऑलवेज आवर फर्स्ट प्रायोरिटी. फ्लाईट अँड एन्जॉयमेंट इज ऑलवेज आवर सेकंड प्रायोरिटी. जर आज फ्लाईंग नाही झाली तर उद्या होईल, उद्या नाही झाली तर नेक्स्ट वीकमध्ये, नेक्स्ट इयरमध्ये होईल, पण आपण रिस्क नाही घेणार. ओके, गॉट इट? सो जेव्हा विंड कंडिशन्स तुमच्या बॉडी वेटनुसार छान असेल तेव्हा पायलट तुम्हाला बोलवतील, तुम्हाला कनेक्ट करतील, तिथे गेल्यावर तुम्हाला सांगतील तुम्हाला कसं बसायचं आहे, कुठे पकडायचं आहे. ओके, आणि मग तुम्हाला टेक ऑफ करून हवेत घेऊन जातील. क्लिअर? सो जर हवा हेवी साईडने चालू झाली, जसं की 20-22 किलोमीटर पर आवरची हवा किंवा थोडीशी स्ट्रॉंग जर त्याच्यापेक्षा चालू झाली तर आपण पहिले हेवी साईड पॅसेंजर जसं की 80, 85, 75, 70 असे. जर लाईट साईडने सुरू झाली तर आपण लाईट पॅसेंजर्स घेणार. जशी जशी हवा शांत होईल तसं जसं आपण लाईट पॅसेंजर्स घेऊ. ओके, टँडम म्हणजे काय? टँडम म्हणजे डबल सीटर. टँडम हा एक युरोपियन वर्ड आहे. ओके, टँडम म्हणजे डबल सीटर. आणखीन काय काय प्रकार आहे? टँडम जॉयरेटमध्ये 3 प्रकार असतात. एक असते ब्लीज जॉयरेट टँडम, एक असते फ्री बर्ड टँडम आणि एक असते स्पेशल ऍक्रो टँडम. ब्लीज जॉयरेट जे टँडम असते त्याच्यामध्ये तुम्हाला शांत हवेत घेऊन जायला जातं, हवेत फ्लाईंग करवतात मस्त 10 मिनिटं, तुम्हाला फक्त एन्जॉय करायचं आहे, खाली आल्यावर परत लँडिंग करतात एकदम सेफ फ्लाईंग मस्त. दुसरं जे असतं ते फ्री बर्ड टँडम, ज्याच्यामध्ये हवेत गेल्यावर तुम्हाला कंट्रोल दिले जातं. एकदा हवेत हाईट गेन करून ते वर पोहोचले की मग तुम्हाला कंट्रोल देतात, मग तुम्ही ग्लायडरला थोडं कंट्रोल करतात, टर्न करतात, तुम्हाला ग्लायडर विषयी थोडंसं माहिती सांगतात. ओके, हे असतं फ्री बर्ड टँडम. आणि तिसरं जे असतं ते स्पेशल ॲक्रो टँडम. स्पेशल ॲक्रो टँडममध्ये तुम्हाला थ्रिलिंग एक्सपिरियन्स असतो, जसं की तुम्ही बेट एन्जॉय किंवा मग इमॅजिकाला गेल्यावर त्यात काही राईड्स असतात, त्याच्यामध्ये पोटात असं कसं तरी होतं, एकदम फ्री फॉल सारखा फील येतो थोडासा, किंवा स्टंट्स करतात. मग ह्याच्यामध्ये विंगो, स्पायरल्स हे काही स्टंट्सची नावं आहेत, ज्याच्यामध्ये ग्लायडर तुम्हाला खाली दिसेल, तुम्ही वर दिसाल, त्याचं नाव आहे विंगो. स्पायरल म्हणजे तुम्हाला एक स्पिन करवलं जातं. तर हे असे काही स्टंट्सची नावं आहेत, तर हे स्टंट्स तुम्हाला त्यात करवले जातात. सो डिपेंड ऑन यू, जर तुम्हाला ॲडव्हेंचरस थ्रिलिंग पसंत आहे तर तुम्ही ते करू शकता. तुम्हाला जर ग्लायडर कंट्रोल करून बघायचं असेल तर तुम्ही फ्री बर्ड टँडम करू शकता किंवा मग नॉर्मल ब्लीज जॉयरेट टँडम. ओके, रेट वेगवेगळे, हो चार्जेस वेगळे असतात. जे ब्लीज जॉयरेट टँडम आहेत त्याचे विकेजला 2500 रुपीज पर पर्सन असतात आणि विकेंड्सला म्हणजे सॅटरडे संडेला 3000 रुपीज पर पर्सन असतात. फोटो व्हिडिओज घ्यायचे असतील तर ते ऑप्शन असतात, त्याच्यामध्ये 500 रुपीज तुम्हाला पर पर्सन पे करून फोटो व्हिडिओज तुम्ही घेऊ शकता. जी फ्री बर्ड टँडम आहेत ते असते 3950 पर पर्सन, 3950 रुपीज पर पर्सन. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 10 ते 15 मिनिटचे राहायचे फोटो व्हिडिओ. आणि जे स्पेशल ॲक्रो टँडम आहे ती असते 4500 रुपीज साठी, त्याच्यामध्ये सुद्धा फोटो व्हिडिओ ऑप्शन असतात आणि 10 ते 15 मिनिटाचे त्याच्यात सुद्धा तुम्हाला राहायचे. ओके, ठीक. एनी क्वेश्चन्स, एनी डाऊट? नाही, थँक्स. काही आपण जेव्हा टेक ऑफ करू तेव्हाच या इन टू द विंड डायरेक्शनमध्ये आपण टेक ऑफ करणार, कारण की हवा आपल्याला इन टू द विंडच प्लॅन करावी लागते. ओके, हवा अशी येते, इमॅजिन दिस इज द माउंटन, माउंटनला धडकते, रिफ्लेक्ट होते, मागे जाते. जेव्हा ते रिफ्लेक्ट होते आणि मागे जाते तिथे एक लिफ्ट बबल क्रिएट होईल, म्हणजे तिथे एक इमॅजिनरी बबल क्रिएट झालेला असतो. जेव्हा पॅराग्लायडर त्याच्यात फिरेल तेव्हाच ते वर जाईल, अदरवाईज दिस पॅराग्लायडर इज डिझाईन टू डिसेंट, ते फक्त खालीच जाईल. ओके, ते हवेत वर कधीच जाऊ शकत नाही. जर त्याला वर घेऊन जाणारी हवा असेल तरच पॅराग्लायडर हवेत वर जाईल. मग पायलट इथे फिगर ऑफ वेट ट्रान्स करेल या व्हॅलीपासून त्या व्हॅलीपर्यंत, त्यांचे लिमिटेशन्स असतात. त्याच्यामध्ये ते फिगर ऑफ वेट ट्रान्स करून इथून हाईट गेन करतील, मग तुम्हाला 1000-1200 फीट वर घेऊन जातील आणि मग तिथून तुम्ही इथे पुढे याल आणि मग इथे फ्लाईंग कराल. ओके, आणि मग तुम्हाला परत इथे आणणार.
पर 500 to 600